जागृती न्यूज को सबस्क्राइब करें। जय भारत। मी रोशनी। जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील मढी या ठिकाणी साधारण सात आठ महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला। याच पुणे शहरामध्ये ऐतिहासिक असं भटक्या समाजाचं लक्ष्मणरावजी माने साहेबांनी या ठिकाणी अधिवेशन घेतलं। भटक्या समाजानं ठरवून टाकलं की आता बाळासाहेबांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीमध्ये जायचं। त्यानंतर पंढरपूरला या ठिकाणी धनगर समाजाचं अधिवेशन झालं। प्रचंड मोठ्या संख्येनं धनगर समाज बाळासाहेबांच्या या वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी झाला। त्यानंतर औरंगाबादला अधिवेशन झालं। भूतोना भविष्य असं ते अधिवेशन झालं। मुस्लिम समाजानं देखील खूनगाठ बांधली की आता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आपल्याला बाळासाहेबांना बसवायचं आहे। मुस्लिम देखील त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी झाले। परंतु साहेब, आम्ही शांत होतो, मातंग समाज शांत होता, आम्ही पाहत होतो। त्याचं कारण असं आहे साहेब, 70 वर्षामध्ये मातंग समाजाच्या तोंडाला इथल्या व्यवस्थेनं फक्त पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला या वंचितात देखील एक सांगू इच्छितो की आम्हाला आतापर्यंत या व्यवस्थेनं वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून साहेब आम्ही शांत होतो। आम्ही आता परभणीला गणपती भिसे साहेबांनी मेळावा घेतला, त्यानंतर पुण्यामध्ये सचिन बगाडे साहेबांनी हा ऐतिहासिक असा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातला मातंग समाज देखील साहेब आपल्या पाठीमागे मोठ्या ताकदीनं उभा राहील हा शब्द या मातंग समाजाच्या वतीनं आपल्याला देतो। आम्ही शांत होतो साहेब, त्या वेळेमध्ये अतिशय वावड्या उठायला लागल्या। मातंग समाजाचा कनेक्शन संघाशी आहे, मातंग समाज असंघोट आहे, संघाचे गुलाम आहेत साहेब। परंतु या सर्व कुटाळखोर मंडळींना सांगू इच्छितो की 1930 ला ज्या वेळेस लंडनला बाबासाहेबांना जायचं होतं गोलमेज परिषदेसाठी, त्यावेळेस या देशातील एकमेव दलितांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांना त्या ठिकाणी जायचं होतं, पाठवायचं होतं, आणि त्यावेळेस देखील मातंग समाजाच्या हैबतराव बिहाडेंनी घेतलेली भूमिका, मातंग समाजानं घेतलेली भूमिका अतिशय निर्णायक अशी आहे। त्यानंतर 1938 ला पंढरपूरला अधिवेशन झालं। पंढरपूरला 25-30 हजार लोकसंख्येनं मातंग समाज त्या ठिकाणी एकवटला होता। त्याही ठिकाणी मातंग समाजाच्या संपूर्ण नेते मंडळींनी सांगितलं की बाबासाहेब हेच आमचे नेते आहेत, बाबासाहेब हेच आमचे पुढारी आहेत। मित्रांनो, त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मला जर एक मुलगी असती तर मी मांगायला दिली असती आणि मांग आणि महाराजांचा हा वाद कायमचा संपवला असता। मित्रांनो, या सर्व आमचं कनेक्शन संघाशी जोडू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना मी विचारू इच्छितो, अरे गोळवाकर म्हटले का मांगायला मुलगी देतो? अरे गोळवाकर म्हटले का एखाद्या आमच्या सचिन बागाडेंना, आमच्या लक्ष्मणराव आर्डेंना मुलगी देतो? आजचा मोहन भागवत देखील म्हणतात का एखाद्या अभिजित ससणे सारख्या मांगाच्या पोराला मुलगी देतो? बाबासाहेबांनी आमच्यावर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम केलेलं आहे, पोटच्या लेकराप्रमाणे आम्हाला जीव लावलेला आहे आणि म्हणून आम्ही कालही बाबासाहेबांच्या सोबत होतो आणि आजही बाबासाहेबांच्या सोबत आहे। मित्रांनो, औरंगाबादच्या अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या गणपती भिसेंना साहेबांनी संधी दिली, त्यांना बोलण्याची संधी दिली। गणपतराव भिसेंनी त्या ठिकाणी सांगितलं, साहेब आम्हाला आमदार की नको, साहेब आम्हाला खासदार की नको, पण साहेब माझा विचार थोडासा वेगळा आहे, माझं मत थोडासा वेगळं आहे, कारण बाबासाहेबांनी मला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। साहेब माझी विनंती अशी आहे की मांगांना जरा खासदार होऊ द्या, मांगांना आमदार होऊ द्या, जाऊ द्या की तिकडे दिल्लीला मांगांना, जाऊ द्या की मुंबईच्या त्या मंत्रालयामध्ये मांगांना, बघू द्या की जरा मांगांना काय असते सत्ता। म्हणून साहेब आपण ज्या वेळेस या सर्व समाज घटकाला न्याय देणार आहात त्यावेळेस साहेब मांगाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची बस्तारी करू नका, आम्ही कुठल्याही पद्धतीची वाय करणार नाही हा शब्द तमाम मातंग समाजाच्या वतीनं आपल्याला देतो आणि थांबतो।